माझ्याकडे सद्गुरू आले या दासबोधाच्या रूपात आले. हा दासबोध माझ्या घरात आहे आणि 2 वर्ष झाली तो शोकेशमध्येच आहे. काय उपयोग त्या पादसेवन भक्ती की ज्याच्यात त्यांनी पादसेवन भक्ती सांगितलेली आहे की ती करताना काय करा, अभिनिवेश नसावा. अत्तर नाही आणलं तरी सद्गुरू का चालतो. मानस पूजाच एक्सप्लेन केली बघा मगाशी की नाही शक्य बाबा, आता हल्ली शहरामध्ये नाही एवढी फुलं तिथं मिळत, चिंतळ सांबर लांबच राहिले. मग मानस पूजा करू शकतो. मग मानस पूजा ही कन्व्हिनियन्स साठी लिहिलेली नाहीये, म्हणजे फुलं आणायचा कंटाळा आला म्हणून समजतं म्हणजे आता मानस पूजा आणणार आहे असं नाहीये. भाव ही भावावस्था. नवविधा भक्तीमध्ये प्रत्येक भक्ती ही भाव या विषयावर बेतलेली आहे. त्याचं मूळ गाभा तिथे आहे. साधके भावे नमस्कार. नमस्कार सगळेच करतात पण भावपूर्ण नमस्कार हा एखाद दुसऱ्याचाच असतो. मी तर म्हणेन असा नमस्कार सुद्धा कधीतरी घडावा. मी असं ठरवलं की नाही आता ती भावपूर्ण नमस्कार तो होत नाही. का नाही होत? कारण त्या नमस्कार करण्याच्या अगोदर काहीतरी घडलेली घटना, काहीतरी घरामध्ये घडलेला प्रसंग तो आपण कॅरी करून देवळात आलेलो असतो. मग तो सुखदही असू शकतो, तो दुःखाचाही असू शकतो. ही भावावस्था काय घेऊन आपण देवळात आलोय त्याच्यावर आपला नमस्कार बाय डिफॉल्ट होणं गरजेचं. मी किती इथून नाक घासत आजपर्यंत गेलो आणि एखादा रस्त्यावर उभं राहून जरी गेलं तर कदाचित सद्गुरू त्याला पावेल पण त्याला नाही, कारण त्याची भावावस्था तिथे कनेक्ट होणं हा जास्त महत्वाचा भाग आहे. काल वाल्याचा वाल्मीक जो आपण पाहिला तो या दृष्टीने, तसा भरत. भरत ह्या माणसानं काय करावं, रामभक्तीचं एक दुसरं उदाहरण भरत आहे की कैकईचा जो एकूण झालेला आपल्या सर्वांच्या दृष्टीने अन्याय हा राम जाणून होता आणि राम किती मोठा होता हे भरताला कळलं. कधी कळलं? फार सुंदर प्रसंग असा आहे की भरत आईवर चिडला होता की आईनं रामाला वनवासात धाडलं हे सगळ्यांना माहित आहे. शिकण्यासारखी गोष्ट आहे राम हे राम तत्व काय लक्षात. राम तत्व काय? एवढ्या प्रचंड आपल्यावर जर अन्याय झाले की आपल्याला घरात हाकलून दिलेला आहे, आपण किती चिडू घरातल्यांवरती, नातेवाईकांवरती, सगळ्यांवरती. बघा राम तत्व समजून घ्या. मनोअवस्था स्थिर कशी असते? उदासीन हा वितरागी विरागी हे वर्णन उगाच नाहीये. एवढं स्थैर्य आहे रामाला की राम भरताला सांगतो ही वेळ माझ्याकडे बघण्याची नाहीये भरता, ही वेळ दशरथ राजाकडे बघण्याची. काय बघा डायमेन्शन आहे. का? कारण कैकईनं तो शब्द पाळायचा म्हणून अनिच्छेनं आदेश दिलेला दशरथ राजा. पायकार रडू शकता तो पुरुष रडू शकत. दशरथ राजा आहे तोही मनातली व्यथा कुणाला सांगणार? म्हणजे बघा याही अवस्थेत वडिलांची मानसिक अवस्था राम समजून घेत होता आणि हे जेव्हा त्यानं भरताला सांगितलं तेव्हा भरताला एक वेगळंच चित्र मिळालं. खरंय रे, हे माझ्या लक्षातच नाही आलं की राम किती उच्च आहे. आईनं जरी भांडलेला असलं तरी तो काय म्हणला, तू आईला नावं ठेवू नकोस. प्रत्येक घटनेला काही ना काहीतरी रिझनिंग असतं. पण मला सांगा, एकदा स्वतःला त्या जागी प्लेस करून बघा. आपल्याला असं घरात हाकलून दिलं तर आपण हाकलणाऱ्याची मानसिकता अशी बघू का? किती शिव्यांची लाखोली भाऊ, काय बोलू आपलं आपल्यालाच पाहिजे. हे पादसेवन, हे त्याला कळलं भरताला की हा कोण आहे आपला भाऊ, राम कोण आहे. याही अवस्थेत तो स्थिर राहतो. ज्याला उद्यापासून जंगलात राहायचं आहे, राजयोग त्यागाचा आहे, असा हा वितरागी विरागी भाऊ. ही भावावस्था त्याला जेव्हा कळली भावाची, तेव्हा त्यानं रामाच्या पादुका ज्या घेतल्या त्या आणल्या. विचार करा या सगळ्या घटनांचा आणि या 3 आजच्या भक्तींचा. एक साकल्याने जो विचार केला काय होतं, मी खूप अजून काही डीपली सांगू शकतो, अजून थोड्याशा काही गोष्टी बाहेर येऊ शकतात. पण मी मगाशी म्हटलं तसं, जोपर्यंत यातल्या ओव्यांच्या शब्दांवर तुमची कमांड येत नाही तोपर्यंत आपण शब्दार्थाच्या पलीकडे अजून हवे तेवढ्या प्रमाणात जाऊ शकतो.